सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला बसला जबर धक्का. श्रीनिवास संगा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मुंबईमध्ये केला भाजपमध्ये प्रवेश. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजाचे युवा नेते श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. श्रीनिवास संगा यांनी नागपूर येथे भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाणे यांच्या समवेत चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी श्रीनिवास संगा यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत केलेल्या प्रवेशामुळे पक्षाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. प्रवेशानंतर सोलापुरात तेलुगू भाषिकांचा मोठा मेळावा घेऊन काँग्रेससह अन्य पक्षातील तेलुगू भाषिक कार्यकर्त्यांचा मोठा जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम घेणार असल्याचे श्रीनिवास संगा यांनी आपल्या पक्ष प्रवेशाच्या मनोगतात व्यक्त करताना सांगितलं. इथे आम्हाला सन्माननीय बावनकुळे साहेबांनी बोलवून भारतीय जनता पार्टीत आम्हाला काम करण्यासाठी संधी दिले हे आमचं सौभाग्य आहे आणि अशी नेतृत्व आमच्या सोबत असल्यावर आम्ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा टेक्सटाईल पार्क असतील, विडी कामगार असतील, समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील असे समस्या आम्ही साहेबांच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्या निधी सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोहोचलं पाहिजे. संघटना कसं मजबूत करता येईल यासाठी मी श्रीनिवास संघा संघटना करता येईल पूर्णपणे साहेबांना त्याचं पूर्णपणे साहेबांना माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे, वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर, ॲडव्होकेट संदीप संगा, सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे, उद्योजक किशोर मार्गम, उद्योजक मधुकर सरगम, सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उगडे, रवी गोरे आदींनी श्रीनिवास संगा यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे. श्रीनिवास संगा यांच्या भाजप पक्ष प्रवेशाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपची आणखीन ताकद वाढणार असा दावा पक्षानं केला आहे. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा पंचा आणि हार घालून श्रीनिवास संगा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्वागत केले. अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे की सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व जे गिरणी कामगाराकरता टेक्सटाईल पार्कमध्ये आणि तेलुगू समाजामध्ये विशेष करून ज्याला चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संगा यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले. त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन कोराडीला येऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे, मला फक्त मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजीने केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये मला पक्षप्रवेश करायचा आहे. मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची, मोदीजींनी तेलुगू समाजाची गॅरंटी घेतली आहे, मोदीजींनी 18 पगड जाती 12 बोलतेदारांची गॅरंटी घेतली आहे, मोदीजीने 140 कोटी भारतीयांची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा अजेंडा मोदीजींनी केला आहे. यावेळी भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजिखाणे, प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर अतनुरे, गजेंद्र कलादगी, विजय अमदाळे, रवी सोपनेकर, समीर पाटील, सूरज धोत्रे, मनोज सावंत व श्रीनिवास संघा समर्थक उपस्थित होते.